पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर, आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा। मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे अनाथाचे नाथ आणि जनकल्याणासाठी प्रत्येक जण धावून येतो आणि त्याच पद्धतीने नालासोपारामध्ये फ्रँकलिन बॉय हे या जी अशी संघटना आहे, असा जे क्लब आहे, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना मदत होते आणि आज खऱ्या अर्थानं नालासोपारा सेंटर पंपमध्ये अनाथांसाठी अन्नधान्य वाटपचा हा कार्यक्रम केलेला आहे। जे निराधार आहेत आणि गरजू आहेत अशासाठी अन्नधान्य वाटपचा हा कार्यक्रम केलेला आहे। आपण थेट जाणून घेऊया त्यांचे जे काही मान्यवर त्यांचे। सर, प्रथमतः आपलं नाव सांगा। हाय, मी आयवन फर्नांडिस, मी या ग्रुपचा प्रेसिडेंट आहे। हा, आजचं जे तुम्ही अन्न वाटप वगैरे आहे ते कशा पद्धतीने तुमचं स्वरूप आहे? ते म्हणजे आमचं कसं आहे की आम्ही दरवर्षी काही क्रिसमससाठी करतात, ते म्हणजे क्रिसमस हा सण आहे की सर्वांना जॉय वाटण्यासाठी, खुशी वाटण्यासाठी, मग त्याच्यात आम्ही म्हणजे जे ज्यांच्या ज्यांना अफोर्ड नाही होत त्यांना आम्ही हे एक अन्नदान करतात की ते पण ते सण साजरे करू शकतात। आणि याच्यात आम्ही काय असं हे नाही केलं आहे की फक्त ख्रिस्ती समाजासाठी, आम्ही सर्व समाजासाठी आम्ही त्यांनाकडून पोहोचू शकतात त्यांना मग पोहोचून आम्ही हे केलं आहे। बरोबर, साधारण किती लोकांपर्यंत हे तुम्ही अन्नदान पोहोचवता? सध्या तर आमच्याकडे आता 90 लोक आहेत, बोथ नालासोपारा ईस्ट आणि वेस्टमध्ये 90 फॅमिलीसाठी आम्ही हे केलं आहे। बरोबर, हे अन्नदान तुम्ही जमा केले, ते एखादी निधी काढले की प्रत्येक तुमचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून काही निधी जमा केला? ह्याच्यात आम्हाला खूप काही लोकांनी मदत केली आहे, म्हणजे आम्ही आमचे मुले पण आहेत त्यांनी सर्वांना अप्रोच केले आहेत, काही काही जणांनी म्हणजे ज्यांना जसं द्यायचं असेल, कोणी 1000 दिले आहेत, कोणी 5000 दिले आहेत, ज्यांना जसं वाटेल त्यांनी तसं स्पॉन्सर केलं। अजून नालासोपारा वसईमध्ये असे काही गरजू असतील त्यांना तुम्ही काय सांगाल जे तुमच्यापर्यंत पोहोचले नाही? यावर्षी तर आम्ही हे केलं, पण तुम्हाला जरी वाटत असेल तर आमच्याकडून पोहोचू शकतात, आम्ही आमच्याकडे जसं होतं आम्ही त्यांना मदत करू शकतो। धन्यवाद। फ्रॉम द चर्च सेंट फ्रान्सिस द असीझ पॅरिश, अँड आय वुड लाईक टू थँक झेवियर अँड द टीम ऑफ फ्रान्सिसियन बॉईज फॉर डूइंग सच अ मेजर कॉज ड्यूरिंग क्रिसमस। हर साल हम लोग जो चर्च के ओर से कुछ फैमिलीज लोग का नाम देता है, तो ये सब हम लोग ईस्ट और वेस्ट के लोग के जो लोग हैं, जो गरीब लोग हैं, जो अभी क्रिसमस का जो फेस्टिवल है वो सब लोग के लिए, मतलब लेकिन कुछ लोगों के पास कुछ भी नहीं है, तो फ्रांसिसियन बॉयज वायर हम लोग वो घर में हम लोग ये जो बांटते हैं और उन लोग में खुशियाँ बांटता है, और तो इसके लिए हम लोग वो फ्रांसिसियन बॉयज और जो भी हम लोग को सपोर्ट किया है फाइनेंशियली नाम दे के, और जो भी अभी ये पैकेज उन लोग तक पहुँचाने के लिए उन लोग का सबका हम शुक्रिया कर रहे हैं। जी सर, खरंच सगळेच लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत, तुम्हाला काय वाटतं या फ्रँकलिन बॉय सेंटर? बहुत अच्छा लग रहा है, सब लोग का हेल्प करने में, सब लोग एक दूसरे का हेल्प करने से समाज में अच्छा होता है, और गरीबों के पास और जो जिसको जरूरत है उसके पास तक पहुँच रहा है, बहुत अच्छा लग रहा है। और एक कमाता जमाता हर कोई एल भी सब ग्लोबल बॉय है, इसका एक अच्छा लगता है, मुझे योगदान होता है कि चलो अपन ने कुछ समाज के लिए समाज ने तो बहुत कुछ दिया, हम समाज को क्या दे रहे हैं। सही बात। हाँ, और जो गरजू है हम लोग उनको आइडेंटिफाई करते हैं, सर मेरे पास आए कैसे ऐसे लोग हैं, और ये कई सालों से चल रहा है सिलसिला और बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू सर, थैंक यू सर, तुम्हें मदद करता सर, यासाठी तुम्ही काय सांगा? इंग्लिश? यस, आई एम रोनाल्ड, आई एम स्टेइंग इन दिस बिल्डिंग, दिस इज आवर ऑफिस, बिल्डिंग ऑफिस व्हिच वी एवरी ईयर गिव्स टू दिस पीपल, these boys, this is, you have to salute them, because nowadays you won't get youngsters to gather to do this work. Here, from many, from last 25 years, 26 years, they are doing this work, they are helping the poor during this Christmas season. I thank them on behalf of everybody. I thank special thanks to Mr. Xavier, who kept these boys together. That's the main thing he's doing. Thank you, Mr. Xavier. थँक्यू सर। आता आपण सर्वांच्या माध्यमातून जाणून घेतले की जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो अकुले, खऱ्या अर्थानं हे फ्रँकलिन बॉय आज प्रत्येकाच्या चुली चुलीपर्यंत अन्नधान्य द्यायला, ज्याची अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवत आहे। त्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की नालासोपारा वसईविरारमध्ये जे आमच्यापर्यंत पोहोचले नाही, या प्रसार माध्यमाच्या जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आमच्या माध्यमातून या तुम्ही कधीही रित्या पोटीनं झोपणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक माडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।